तेज मराठी न्यूज चॅनलच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमचं चॅनल सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद. योग्य जोडीदार मिळवण्यासाठी तरुण मंडळी शादी.com सारख्या अनेक मॅट्रिमोनियल साईटवर नोंदणी करून लग्न करतात, परंतु काही जण मात्र यातून फसतात हे परत एकदा पुढं आलं आहे. मॅट्रिमोनियल साईटचा वापर करत एका लखोबा लोखंडे नवरदेवानं राज्यातील महिलांची लाखो रुपयांची आर्थिक फसवणूक केली आहे. दारू पिऊन अनेक महिलांना फसवल्याचं पुढं आलं आहे. मॅट्रिमोनियल साईटवर वेगवेगळ्या नावाने अकाउंट तो तयार करायचा, त्याचबरोबर वेगवेगळे सिम नंबर असलेले मोबाईल, वेगवेगळी नावं असलेली आधार कार्ड्स, पॅन कार्ड्स आणि ड्रायव्हिंग लायसन्स तो स्वतःच्या फोटो आयडेंटिटी कार्ड प्रूफसाठी वापरायचा. प्रेमराज ठेवराज आणि मला इंट्रोड्यूस ज्या नावाने झाला ते प्रेम डिक्रोज. फसवणूक अशी केलेली आहे की मॅट्रिमोनी साईटवरून त्यांनी रिक्वेस्ट पाठवली आणि त्याच्यानंतर साखरपुडा केला आणि साखरपुडा केल्यानंतर मला कळालं की तो फेक आहे, फ्रॉड आहे. खूप साऱ्या महिलांची त्यांनी फसवणूक केलेली आहे, त्यांच्याकडनं पैसे घेतलेले आहे हे कळालं मला नंतर. नियर आहे, माझी स्वतःची कन्स्ट्रक्शन कंपनी आहे, अशा पद्धतीने फेक वेबसाईट पण दाखवून विश्वास संपादन केला आणि त्याच्यानंतर फसवणूक अशी केली की आल्यानंतर मला सांगितलं की माझं ATM कार्ड ब्लॉक झालेलं आहे, माझे कार्ड ब्लॉक झालेले आहे, तर मला 40,000 रुपये दे. सो तेव्हा 20,000 कॅश होते, मी दिले. जरूर, पहिली गोष्ट तर मॅट्रिमोनी साईटवर ऑनलाईन जेव्हा तुम्ही लग्न ठरवता तर तेव्हा तुम्ही काळजी घ्याच घ्या, पूर्णपणे बॅकग्राऊंड चेक करा मुलाचं, प्रत्यक्षात जाऊन बघून या त्याची फॅमिली तो सगळंच. आणि दुसरी गोष्ट असं की या माध्यमातून मी सगळ्या स्त्रियांना सांगू इच्छिते की जर तुमची जर सदर व्यक्तीने किंवा अशा पद्धतीने कुणीही कुठल्याही पद्धतीने, मग ते कोणतंही असू दे, शारीरिक असू दे, आर्थिक असू दे, कसल्याही प्रकारची फसवणूक जर केली असेल तर पुढे या आणि पोलिसांना हे सांगा, कंप्लेंट फाईल करा तिकडे. पोलीस तुमच्या सोबत आहे, या गोष्टीचा अनुभव आत्ता आम्ही घेतोय. निगडी पोलीस स्टेशनचे पोलीस बुधवडकर साहेब आहेत, मोठे साहेब, सगळे खूप कॉपरेटिव्ह आहेत. तुमचं जरूर ऐकलं जाईल आणि केस पण तुमची तिथे होईल, पण फक्त एवढंच आहे की हिंमत दाखवणं गरजेचं आहे. तर प्रेमराज थेवराज उर्फ प्रेम डिक्रूज यांनी माझी फसवणूक केली. मला लग्नासाठी त्यांनी चेन्नईला बोलवलं आणि तिथे फॉर्मवर सह्या करून घेतली आणि खोटं प्रमाणपत्र दिलं आणि या मध्यस्थी मी त्याला 11,04,000 रुपये पर्सनल लोन काढून दिलं. पैसे दिल्यानंतर डाऊट आला जेव्हा मी लग्न केलं. पैसे मी आधीच दिले होते आणि तो आई बाबांशी बोलतो, अरेंज मॅरेज आहे माझं, तर तो फॅमिलींशी बोलतो, त्यांचा विश्वास संपादन करतो, मग मुलीशी बोलतो आणि अरेंज मॅरेज सेट करून तो लग्न करतो. मी सांगितलं त्याचे आई बाबा वारले आहेत, कोणी नाही आणि त्याचे मित्र आहेत. तो एकटंच व्हिडिओ कॉलवर, लॉकडाऊन होतं म्हणून व्हिडिओ कॉलवर चर्चा झाली होती. डॉक्युमेंट्स त्यांनी व्हॉट्सॲपवर पाठवले होते, तर व्हेरिफिकेशनचा वेळ नाही भेटला आणि प्रेशर केलं होतं की माझ्या आईचं वर्षश्राद्ध आहे तर महिन्याभरात करायचं, नाहीतर मी 4 वर्ष लग्न करू शकत नाही. मॅट्रिमोनी साईटवरून कोणताही स्थळ आला व्हेरीफाय करा, कोणी प्रेशराईज करत असेल लवकर करायचं हे वॉर्निंग आहे. व्हेरिफिकेशन करा, तिथे जा, चेक करा आणि त्यानंतरच जे आहे ते फायनल करा. मॅट्रिमोनियल साईट्स जीवनसाथी व शादी.com सारखे मॅट्रिमोनियल वेबसाईट देशातील वेगवेगळ्या राज्यातील 30 वर्षावरील घटस्फोटित विधवा तसेच आई वडील नसलेल्या महिलांना अभ्यास करून त्यांचे मनोवैज्ञानिक विश्लेषण करून अत्यंत चालाखीने त्यांना त्यांच्या जाळ्यात ओढणारा, फसवणूक करणारा हा माणूस आरोपी प्रेमराज थेवराज डिक्रूज हे आमचे पोलिसने अटक केलेले आहे. हे आमचे फोनवरून रेकॉर्डवरून असा सकृत दर्शनी असा दिसत आहे की त्याने 50 वर महिलांसोबत असा केलेले आहे. पण आमचेकडे एक महिलाचा कंप्लेन आला होता आणि तेच शेअर केल्यानंतर PI जे जवदवाड आहे निगडी पोलीस स्टेशनचे आणि ACP सागर कवडे, DCP मंचक इकपर आणि त्यांची सर्व टीमने खूप सिताफीने यांना अटक केला.
प्रेमराज थेवराज डिक्रूजला आणि दुसरे फिर्यादी ला पण विश्वासात घेऊन त्याचा कंप्लेंट घेतला आणि याचा तरीकेकार असा होता, असा प्रकारचे बनावट तो निर्माण करत होता की अगोदर साखरपुडा करून घेत होता, नंतर अत्यंत भावनिक होऊन जात होता आणि शेवटी ते सांगायचं की त्यांच्या बिझनेसमध्ये खूप मोठा घाटा झालेला आहे आणि त्यामुळे त्यांना पैशाची गरज आहे आणि तेव्हा ती जे मुलगी असायची जे व्यवसायामध्ये असायची किंवा त्यांचा बिझनेस असायचा किंवा नोकरी असायचं त्यांनाच ते फासायचं आणि त्यांच्याशी सांगायचं की आम्हाला एवढे एवढे पैसे द्या, पैसे लागेल नंतर तुम्हाला परत करतो. प्रेमाचे भरात आणि आवश्यकता वाट की पती पत्नी सारखा वाटत असल्यामुळे की आता फ्युचरचं माझा पतीच आहे त्यामुळे ते पैसे देऊन टाकायचे आणि ते पैसे घेऊन तो फरार होऊन जायचं. पण चेन्नईमध्ये पण एक गुन्हा दाखल आहे ज्यामध्ये 98 लाख रुपया त्याने घेतलेला होता आणि ते त्यांच्यासाठी पण आलेले आहे चेन्नईची पोलीस. पण आम्ही 2 गुन्ह्यामध्ये त्यांना अटक केलेली आहे. तर हा महत्त्वाचा एक जे चीटर आहे त्याचा पर्दाफाश आपण करू शकलेलो आहे आणि या टीमचं मी अभिनंदन करतो आणि त्यांना 50,000 रुपयाचा पुरस्कार जाहीर करतो.